नमस्कार खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपला होस्ट संजय मिरे आणि आपल्या बी सी एनच्या स्टुडिओमध्ये खास मुलाखती या कार्यक्रमाकरता एक अशा क्रांतिकारक महिला आलेल्या आहेत की ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून एक चांगलं आंदोलन उभारलेलं आहे होय मी बोलतो आहे स्वर्गीय जामुद्रा धोटे कन्या म्हणजे ज्वाला धोटे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्ष आहेत आणि ज्यांनी वारांगणाच्या संवर्धनासाठी वारांगणाच्या न्याय अधिकारासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या सातत्याने लढत आहेत अशा ज्वालाजी थोटे आज आपले पाहुणे आहेत आणि जे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्वालाजी सर्वप्रथम खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मनपूरक आम्ही आपले स्वागत करतो आहे ज्वालाजींना आपण बरेच प्रश्न हे विचारणार आहोत पण प्रेक्षक बंधू आपण सर्वप्रथम ज्वालाजी यांच्या संदर्भात जर मला सांगायचं झाल्यास मी असं सांगू शकतो की ज्वालाजींचं जे शिक्षण आहे त्यांचं एम ए इंग्लिशमध्ये त्यांनी केलेलं ते आहे त्या व्यतिरिक्त डिप्लोमा इन फॅशन डिझाईनसुद्धा मॅम आपलं झालेलं आहे इतकंच नव्हे तर अन्यायविरोधात एक निवारण संस्था होती जी भाऊ जामोदराजी धोटे अध्यक्ष होते ते चालवायचे मात्र भाऊंचं जेव्हा निधन झालं त्यानंतर ती सर्व जी धुरा आहे अत्यंत मजबूतीने जर कोणी सांभाळत असेल तर ज्वालाजी आपण सांभाळतात म्हणजे म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की विदर्भ अन्याय निवारण समितीच्या आपण विदर्भ अध्यक्ष आहात या व्यतिरिक्त जसं की मी आताच सांगितलं काही सेकंदापूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा आपण अध्यक्ष आहात तर प्रेक्षक ना आपण सरळ आता जाऊया ज्वालाजींकडे आणि त्यांना विचारूया हा पहिला प्रश्न जुवाला पहिला प्रश्न पहिला प्रश्न हाच आहे की राजकारणात आपला प्रवेश कसा झाला इन बी सी एन न्यूजच्या सगळ्या दर्शक मंडळींचं मी आभार मानते आणि सर्वप्रथम इन बी सी एनच्या कार्यालयात जे अभूतपूर्व माझं स्वागत झालं मला सन्मान मिळाला इन बी सी एनच्या सर्व समूहाचं आणि प्रामुख्याने संजयजींची मी आभारी आहे की मला आज संधी मिळाली आपल्या स्टुडिओमध्ये येऊन आपले, आपले काही मत आपल्याविषयी आपल्या कार्याविषयी आपल्या संघर्षाविषयी काही मत प्रकट करण्याची आज मला संधी मिळाली आपले मी हार्दिक आभार मानते आणि धन्यवाद मानते मॅडम पहिला प्रश्न होता की राजकारणातला प्रवेश लोक असं बघतो आपण अलीकडे की राजकारणात प्रवेश करायचा म्हटलं म्हणजे एक तारेवरची कसरत समजलं जातं मात्र बाळकडू हे आपल्याला घरूनच मिळाले आहे मात्र आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करू शकत होता पण राजकारणच का राजकारणातच का मिरेजी मी आपल्याला सांगू इच्छित तिथे महाराष्ट्रच नव्हे तर देशातल्या दोन राजकीय आणि सामाजिक कुटुंबात माझा जन्म झाला आहे अधिक कुटुंब आणि धोटे कुटुंबाची मी लेख आई ले आहे आईच्या गर्भातूनच समाजकारण आणि राजकारणाचे मी धडे घेतले आहेत तर राजकारण आणि समाजकारण हे माझ्या नसानसात आहे माझ्या रक्ताच्या एक एक थेंबामध्ये आहे माझ्या प्रत्येक श्वासामध्ये समाजकारण आहे आणि समाजकारण म्हटलं तर समाजकारण करताना राजकारणाची जोड लागतेच त्याशिवाय तुम्ही समाजातल्या दुखी कष्टी गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी थोडं राजकीय पाठबळ लागते परंतु समाजकारण हे माझ्या रक्तात माझ्या एक एक श्वासात भिन आहे अजवाला जसं की आपण समाजकारण आणि राजकारणाच्या संदर्भामध्ये बोलतात पण बरेचदा असं बघण्यात येतं की जे काही मोठे मोठे राजकारणी असतात त्यांचं शंभर टक्के राजकारण आणि समाजकारण शून्य किंवा एक दोन पर्सेंट असतं आपली भूमिका काय असते मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची शहर अध्यक्ष आहे अर्बन सेलची आणि माननीय शरद पवार साहेबांचं सा धोरण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं धोरणच माननीय शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे पक्षात काम करताना परंतु मी माझ्या वडिलांकडनं हे शिकली आहे की नव्याण्णव टक्के समाजकारण आणि एक टक्के राजकारण हा माझा प्रिन्सिपल आहे आणि त्याच प्रिन्सिपलनी मी आयुष्यभर चालणार आहे आणि ही शिकवण मला माझ्या वडिलांकडनं मिळाली आहे स्वर्गीय विदर्भवीर भाऊ जामोंदराव धोटेकडनं आणि ही माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे बिलकुल जिथे स्वर्गीय भाऊ जामोंदराव धोटे यांचा जेव्हा संदर्भ येतो तर भाऊ जामोंदराव धोटेंच्या बऱ्याच आठवणी खूप आठवणी त्यांच्या बऱ्याच अशा आठवणी आहेत की ज्या आम्ही आम्हीच काय सर्वच लोक हे विसरू शकत नाही कारण मग ते विदर्भाचं आंदोलन असेल वारांगणाचा प्रश्न असेल त्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या जिद्दीने ते लढायचे आणि ज्या संविधान चौकामध्ये त्यांना हजारोच्या संख्येमध्ये त्या वारांगणा ज्या राखी बांधायच्या त्या अभूतपूर्व असायचा चला प्रेक्षक तोच विषय विषय घेऊया मॅ एक काळ असं होतं की स्वर्गीय भाऊ जामोदराव धोटेंना भाऊ मांडून त्यांना श हजारोच्या वर राख्या बांधणाऱ्या ज्या महिला होत्या आज त्या कुठेतरी उपेक्षित दिसतात आहे नेमकं कारण काय असावं आमचे वडील नेहमी मला म्हणायचे की माझ्याबद्दल दोन शब्दात तू बोल तर मग मी खूप विचार करायची की बाबांची कारकिर्दी त्यांचा संघर्ष त्यांचा त्याग त्यांचं बलिदान एवढं मोठं आहे तर मी दोन शब्दात बाबांना कसं वर्णन करू ते म्हणतात की माझी पूर्ण कारकिर्दी माझी पर्सनॅलिटी तू दोन शब्दात वर्णन कर मग मी या गोष्टीचा खूप सर्वे करायची का काय बोलू काय बोलू मी त्यांना नेहमी टाळून द्यायची का बाबा मी विचार करेल आणि मग मी तुमच्याबद्दल बोलेल तर मला एक शायरी दरमियान मजा वाचने एक शायरी आली हर मायूस को हंसाने का हर मायूस को हंसाने का कारोबार है तेरा हर मायूस को हंसाने का कारोबार है तेरा दिलों के दर्द खरीद लेता है बस यही रोजगार हे तेरा मी या शब्दात त्यांची स्तुती केली आणि त्यांचे पूर्ण डोळे पानावले गेले आणि त्यांनी जी भक्कम मिठी मारली त्या मिठीसा स्पर्श त्या मिठीचा प्रेम अजून सुद्धा मला जाणवतो बिलकुल हे अतिशय चांगली गोष्ट आहे की केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे या मुक्तीप्रमाणात तुमचं जे कार्य होतं हे अजितपूर्व आहे पण ज्वालाजी नागपूरचे जे सी पी आहेत अमितेश कुमार जी त्यांना आपण जनरल डायर म्हटलेलं आहे जनरल डायर म्हणजे जॉलियनवाला जे हत्याकांड जे झालेलं होतं ज्यामध्ये निष्पाप लोकांचे बळी गेलेले होते आणि त्याला एकमेव जर कोणी कारण असेल तर जनरल डायर होते पण तुम्ही नागपूरच्या सिपना एकदम जनरल डायर म्हटलं हे कितपत योग्य आहे संघर्ष जसं मी आधी आपल्याला मिरे साहेब सांगितलं संघर्ष न्यायासाठी लढणं अधिकारासाठी लढणं संविधानिक हक्कासाठी लढणं हे माझ्या रक्तात आहे माझे प्रिन्सिपलच हे आहेत वारांगणाचा विषय सध्या तापत आहे शहरामध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते की ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कमध्ये विदर्भात सगळ्यात जास्त गाजलेलं एक उपक्रम चालायचं ते म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी आमच्या वडिलांच्या मनगटावर विदर्भातल्या सगळ्या वारांगणा माता बहिणी राखी बांधायच्या आणि त्यांच्याकडनं राखी बांधून घेण्याचा सा धोटेसाहेबांचा सा उद्देश हाच होता की या ज्या वारांगणा आहेत या समाजातल्या दुखी कष्टी आणि उपेक्षित वर्ग आहे यांच्या हक्कासाठी यांच्या न्यायासाठी यांच्या जस्टिससाठी सहसा व्हाईट कॉलर लोक पुढे येत नाही तर त्यांची सुरक्षा म्हणून त्यांचा भाऊ म्हणून त्यांची सुरक्षा करण्याचा बेडा आमच्या वडिलांनी उचलला होता आज आमचे वडील हयात नाही आहे आणि आम्ही दुःखाचे सोबती आहोत धोटे परिवार जे आहे हा दुःखाचा सोबती आहे आणि जेव्हा मला कळलं की माझ्या या माता भगिनी वारांगणा माता भगिनी बंदिस्त आहेत नजर कैदेत आहे तर त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी धावणं हे, न्याया हे माझं प्रथम कर्तव्य होतं इट वॉज माय मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्याचं मला भाग्यप्राप्त झालं आहे मला सौभाग्य प्राप्त झालं आहे इट इज अवॉर्ड टू मी इट इज रिवॉर्ड टू मी माझ्यासाठी ते भूषण आहे मीरे साहेब आपण मला प्रश्न विचारला की नागपूरचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमारजींना आपण ताई डायरेक्टली जनरल डायरची उपमा दिली जी आपण स्वातंत्र्य लढायचे किस्से सगळे ऐकले आहे आणि लहानपणापासून जालियनवाला बाग कांड आपण ऐकलेला आहे जालियनवाला बागचं दुर्दैव दुर्दैवी कांड असं होतं की तिथे लोकांना पळायला जागा नव्हती एंट्रीसाठी फक्त एकच रस्ता होता आणि एक्झिटसाठी तिथे कोणतेच मार्ग नव्हते तिकडे मध्यस्थानी एक विहीर होती काही जेव्हा तिथे गोळीबारचा ऑर्डर दिला जनरल डायरनी तेव्हा काही लोकांनी आपले जीव वाचवण्यासाठी ते विहिरीत उडी घेतली त्या विहिरीत त्यांचा मृत्यू झाला मृत्यूचा तांडव सगळीकडे पसरलं होतं त्याचप्रमाणे आज रेड लाईट एरियाची परिस्थिती झाली आहे चारी बाजूनी बॅरिगेट लावून त्या माता भगिनींचे तुम्ही रस्ते बंद केलेले आहे आणि उपाशी मरण्यासाठी तिथे बंदुकीचा मार होता जालियनवाला बागमध्ये इथे क्रूरतेचा आणि अन्यायाचा मार आहे त्यांच्या पोटावर तुम्ही गोळ्या टाकत आहे तिथे जालियानवाला बागमध्ये त्यांच्या छातीवर गोळी होती आणि अमितेश कुमारजींनी जो निर्णय घेतला पूर्ण वस्ती सील करण्याचा बॅरिगेट लावून त्यांचे रस्ते बंद करण्याचा म्हणजे त्यांच्या पोटावर तुम्ही गोळी मारलेली आहे आणि उपाशी मरण्यासाठी त्यांना वाऱ्यावर तिथे सोडून दिलेला आहे तर निश्चितच नागपूर पोलीस कमिशनर श्री अमितेश कुमारजी हे जनरल डायरच्या भूमिकेत आहे जनरल डायर तर हे विदेशी होते परंतु मी एक भारतीय नागरिक असून भारतीय वंचित महिलांची तुम्ही समस्या ऐकून घेतली नाही जो जज असतो तो आरोपी आणि फिर्यादी दोघांची बाजू ऐकून घेत असतो आणि मग आपला निर्णय देत असतो तुम्ही फक्त श्रीमंतांची बाजू ऐकून घेतली कारण अमितेश कुमारजींचा जो चष्मा आहे त्या चष्म्यातून फक्त श्रीमंतांची व्यथा त्यांनी बघितली त्या चष्म्यातून गरिबांची व्यथा ते बघू शकत नाही कारण त्यांचा चष्मा हा अमिरीचा आणि श्रीमंतीचा चष्मा आहे मी पुन्हा आज त्यांना जनरल डायरची आपल्या चॅनल समोर उपमा देते पदवी देते ते जनरल डायरच्याच भूमिका मध्ये आहे आता सुधारले तर ठीक आहे नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील असं मी खुला आवाहन अमितेश कुमारजींना या मंचाद्वारे या चॅनलद्वारे करते आपण पुढच्या रणनीतीकडे तर वळणार आहोत की कशा प्रकारची भविष्यातील आपली रणनीती राहणार आहेत पण त्यापूर्वीला माझा एक प्रश्न असा होता की ज्या ठिकाणी हा देह व्यापार जे चालतो ज्याला गंगा रेड रेडलाईट एरिया जो म्हटला जातो भोसलेकालीन होता हे मला मान्य आहे पण मात्र त्या ठिकाणी लहान मुलींना या व्यवसायात ओढल्या जात असायचं त्या ठिकाणी दारू असायची त्या ठिकाणी गांजा चरस अफीम असे जे अंमली जे पदार्थ आहेत त्यांची सर्रासपणे त्या ठिकाणी विक्री होते आणि केवळ हा एरिया असल्या कारणानं तिथे होते असा लोकांचा आरोप आहे लोकांच्या घरासमोर त्यांची देवाणघेवाण चालते रात्री चाकू चिरे चालतात असं तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे त्यामुळेच ही वस्ती हटावी किंवा तो कार्यक्रम तिथं बंद व्हावा अशी तिथल्या नागरिकांची मागणी आहे यावर काय म्हणाल मिरे साहेब जसं आपण मला ही सगळी माहिती दिली की अल्पवयीन मुलींकडनं तिथे देह व्यापार केला जातो जबरदस्तीने काही हार्मोन्सचे इंजेक्शन त्यांना दिले जाते असाही आरोप आहे अवैध दारू तिथे विकल्या जाते काही नार्कोटिक्सचा ड्रग्सचा प्रश्न आहे असे अनेक आरोप होतात जेव्हा जनतेला सगळं माहीत आहे का इथे हे सगळे कारनामे होतात तर पोलिसांना याची माहिती नाही आपण मला याचं उत्तर द्यावं गंगा जमनाच्या अगदी मध्यस्थानी पोलीस चौकी आहे म्हणजे पोलीस विभागाला हे सांगायचं आहे का जनतेला असं दर्शवायचं आहे का की आमच्या नाकावर टिचून इथे सगळे हे गैरकानुनी काम होतात अमितेश कुमारजींनी याचं उत्तर मला द्यावं की तुमची तिथे पोलीस चौकी हे शोपीस म्हणून तुम्ही ठेवली आहे का तिथे जे पुलीस तैनात आहेत त्या पुलीस चौकीमध्ये ते फुकटासा पगार घेत आहेत का शासनाचा आणि शासनाचाही पैसा म्हणजे शेवटी तो जनतेच्याच खिशातून पैसा शासन तिजोरीत गेलेला आहे जेव्हा तुम्हाला माहित आहे की तिथे अल्पवयीन मुलींकडनं बळजबरीने देह व्यापार करून घेतला जातो जेव्हा तुमच्याकडे ही माहिती आहे का तिथे गावभरचे गुंडे बदमाश येतात जेव्हा तुमच्याकडे पोलीस विभागाकडे ही माहिती आहे का तिथे ड्रग्ज आणि अवैध दारूचा व्यवहार होतो तर याच्यावर अंकुश लावणं मिरेजी आपलंही काम नाही आहे आणि ज्वाला धोटेसही काम नाही आहे त्या सगळ्या अवैध कामांवर अंकुश लावणं प्रतिबंध लावणं हे पोलीस विभागाचं काम आहे तर म्हणजे तुम्ही हे स्पष्ट केलं आहे अमितेश कुमारजी की हजारोंची नागपूरची फौज या सगळ्या घटनेवर या अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यास अपयशी आहे ज्वालाजी पद्धतीने ही जी माहिती दिलेली आहे पण त्यामध्ये एक गोष्ट विशेष करून एक निष्पन्न होते आहे की ती जी चौकी आहे गंगा जमनाची जी चौकी आहे पोलीस चौकी ती बरोबर आहे की गंगा जमनाची जी वस्ती आहे जो दोन एकरचा पट्टा आहे ज्या ठिकाणी वारांगणा देह व्यापार करतात त्याच्याच अगदी बाजूला एका पिंपळाच्या झाडाखाली एक पोलीस चौकी आहे आणि ते अशा स्थानावर आहे की तिथं पुन्हा मॉनिटरिंग करता येतं पोलिसं त्या ठिकाणी गस्त घालतात पोलिसांची एक कुमक त्या ठिकाणी मोठी संख्या त्या ठिकाणी असते अशा वेळेला जर अशा प्रकारची अराजकता माजविणारे कोणी लोक असतील किंवा गैरकानुनी पद्धतीनं अवैध तरीकेचे जर त्यांचे काही व्यवहार तिथे सुरू असतील तर नक्कीच पोलीस प्रशासनाने त्यावर आळा हा घालायलाच हवा मात्र पोलीससुद्धा अश्के असे हतबल का होतात हा एक प्रश्न प्रामुख्यानं निदर्शनास येतो आहे ज्वालाजी माझा दुसरा प्रश्न असा होता की सुरुवातीला जेव्हा पोलिसांनी तिथे बॅरिकेड्स लावले संपूर्ण तो जो प जो एरिया होता तो पूर्ण ते क्षेत्रफळ आणि पर तो परिसर पूर्ण सील केलेला होता मात्र आपण ज्या पद्धतीने ढाई किलो हात सारख्या सनील देवासारख्या धावून गेल्या आणि ते बेरिकेड्स तोडले आणि त्यानंतर लागलीच पोलिसांनी पुन्हा बेरिकेड्स लावले तर तुमचं हे जे आंदोलन आहे कुठेतरी खिळखिळ करण्याचा प्रयत्न झालाय का सत्य परेशान हो सकता है सत्य परेशान हो सकता आहे मगर पराजित नाही सत्याला जिंकण्यासाठी फार परिश्रम लागतात कौरवांशी युद्ध करावं लागलं तेव्हा पांडवांचा विजय झाला महाप्रतापी रावणाशी युद्ध करावा लागला तेव्हाच रामाचा विजय लाग झाला तर सत्याला जिंकायसाठी सत्याला न्याय मिळण्यासाठी परिश्रम लागतात कष्ट घ्यावे लागतात संघर्ष करावा लागतो बलिदान द्यावे लागतात आणि आमची लढाई त्या वारांगणांच्या हक्कासाठी आहे त्यांच्या अधिकारसाठी आहे त्यांच्या मूलभूत हक्कासाठी ही माझी लढाई आहे मी देह व्यापारास समर्थन करते याच्यातली गोष्ट नाही आहे कोणाला आवडत नाही स्वतःला वेश्या म्हणून घेणं वेश्या म्हणजे तर आज जगातली सगळ्यात मोठी शिडी आहे परंतु त्यांच्या आयुष्यात कोणताच विकल्प उरत नाही कोणताच पर्याय जेव्हा उरत नाही अतिशय भयानक अशा परिस्थितीतून ते आ, सामना करून ते जेव्हा हतबल होऊन जातात निराश होऊन जातात नैराश्य येते तेव्हा या व्यवसायाकडे ते वळतात तर कोणाला शौक नाही स्वतःचं कातळं विकण्याचं तर त्यांची सुद्धा व्यथा आपण जाणून घेतली पाहिजे आणि त्या जर का एवढ्या दूषित आहेत त्या जर का इतक्या वाईट आहेत त्या जर का इतक्या खराब आहेत त्या जर का इतक्या कलंकित आहेत तर शासन त्यांचं मतं का घेतात निवडणुकीत त्यांचे मत का घेता तुम्ही मला शासन आणि प्रशासनाने उत्तर द्यावं की या गंगा जमनामधल्या महिला या वारांगणा माता बहिण्या एवढ्या कलंकित आहेत एवढ्या दूषित आहेत एवढ्या वैभिचारी आहेत एवढ्या वाईट आहेत तर यांचं मत का घेता तुम्ही निवडणुकीमध्ये यांच्याकडनं टॅक्स का वसूल करता लाच तर प्रशासनान शासनाला वाटली पाहिजे की तुम्ही यांचं शोषण करत आहात या माता भगिनी आधीच शोषित आहेत आधीच दुखी आहेत आधीच विवंचनेत आहेत आधीच पिढेमध्ये आहेत त्या पिढीत आहेत त्यांचं मत तुम्ही घेता निवडणुकीच्या वेळेस बरं चॉलोजी मला एक प्रश्न हा सांगा की समजा जर वारांगणेचा हा जर व्यवहार जर पूर्णतः बंद झाला तर समोर कशा प्रकारच्या संकटाला या शहरातील नागरिकांना सामोरं जावं लागेल मिरे साहेब मी आपल्याला सांगू इच्छिते की आज गंगा जमना हे केंद्रित आहे नागपुरातल्या बच्चा बच्च्यापासून वयस्करपर्यंत सगळ्यांना माहीत आहे की हा रेड लाईट एरिया आहे इथे देह व्यापार होत असतो आणि तो आतापासून नाही आहे त्याला तीनशे वर्षाची पार्श्वभूमी आणि इतिहास आहे हे आपण नाकारू शकत नाही भोसले कालीन ही गंगा जमनाची वस्ती बसवलेली आहे आणि काल परवा एक पेपरमध्ये आर्टिकल मी वाचलं एक कार्यकारी संपादक आहेत त्यांनी वर्णन केलेलं आहे की सैनिकांच्या सुविधेसाठीच गंगा जमना तिथे प्रस्थापित केला

या तिकडच्या देव लोकांना खुश करण्यासाठी त्या एक प्रकारच्या वारांगणाच होत्या मग या समाजामध्ये या भारतीय समाजामध्ये या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या मुलीचं नाव तुम्ही उर्वशी ठेवता आपल्या मुलीचं नाव तुम्ही रंबा ठेवता आपल्या मुलीचं नाव तुम्ही मेनका ठेवता या पण तर स्वर्ग लोकाच्या वारांगणाच होत्या देव लोकांना खुश करण्यासाठी त्यांच्या मनोरंजनासाठी त्या होत्या त्या तुम्हाला चालतात देव लोकातल्या अप्सरा या समाजाला चालतात आणि समाजामध्ये सुस्थिती निर्माण जी होते ती आ वारांग माता होते। जरका या वारांगणा माता भगिनींमुळेच होते जर का या नसत्या तर घरोघरी बलात्काराचे प्रकरण आपण ऐकले असते घरोघरी अतिप्रसंग घडले असते माझ्या माता भगिनींना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल झालं असतं एवढी वाईट दृष्टी त्यांच्यावर पडली असती अशा भुकेल्या लोकांची हे जो वर्ग त्यांच्याकडे जातो आपली भूक भागवण्यासाठी त्या महिला आपलं कातड विकून त्या अशा लोकांची भूक भागवतात ते लोक तिकडनं संतुष्ट होऊन येतात आणि म्हणून आमच्या तुमच्या सारख्या घरातल्या माय बहिणी सुरक्षित आहे एक प्रकारे तर आपण या वारांगणा मातांचे आभार मानले पाहिजे समाजाने की तुम्ही आपलं कातडं विकता आणि आम्ही आमच्या घरी सुरक्षित आहो तर मी समाजाला या सगळ्या भारतीय समाजाला विनंती करते की त्या सुद्धा महिला आहे समाजामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून त्यासुद्धा कायद्या सुव्यवस्थेचं मोठं घटक आहे हे, हे आपण नाकारू शकत नाही बिलकुल ज्या पद्धतीनं ज्या वारांगणं ज्या व्यापार त्या ठिकाणी करतात तर ते आज नव्हे उद्या नव्हे महिनाभर नव्हे वर्षभर नव्हे तर गेल्या कित्येक वर्षांपासून भोसलेकालीन आणि त्याही पूर्वीपासून त्या ठिकाणी त्या वारांगणांसाठी तो जो परिसर होता तो त्या ठिकाणी तो निर्माण करण्यात आलेला होता आणि जे सैनिक जे असायचे त्यांच्याकरता कारण ते परिवारापासून दूर राहायचे त्यांच्याकरता म्हणून तो तिथे व्यापार करण्याचा एक ती जागा आ, सरकारतर्फे किंवा त्यावेळीचे जे प्रशासक होते वेग त्यांनी ती तयार केलेली होती मात्र त्याचं कालांतरानं रूपांतर काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं झालं आणि आज आपण बघतो की त्याच रेड लाईट एरिया गंगाजन परिसर आहे मग ओरिसाच्या असेल ग्वाल्हेरच्या असेल त्यानंतर मुंबई काही मुंबईच्या आहेत कलकत्ताच्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रांतातून राज्यातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या वारांगणा ना येऊन नागपूरमध्ये व्यवसाय करतात आणि फक्त नागपूरमध्येच गंगा जमना किंवा रेडलाईट परिसर आहे असं नव्हे तर आज आपण बघतो की जसं मुंबई असेल कालडोंगरी बाकीचे जे बरेच असे शहर आहेत पुण्याला असेल दगडूशेठ हलवईंच्या तिथं मागे right, right. तर बऱ्याच ठिकाणी असल्या प्रकारचा देह व्यापार करणारे तिथे आहेत मात्र तिथे हा प्रकार दिसलेला नाही जे आंदोलन अशा प्रकारचं झाले नाही मात्र तेव्हाच लोकांना ओ काही ना की आग वही है जहां धुवा उठता आहे तर नेमकं तसंच झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन झालं मॅडम माझा एक प्रश्न असा होता की त्या दिवशी आपण पहिल्या दिवशी आपण जेव्हा गेला तोडफोड तिथे केली बॅरिकेट्स तोडले तुमच्याबरोबर स्वतः आम्ही रिपोर्टिंग केली होती की के हजारोच्या संख्येने महिलांची ताकद तुमच्यासोबत होती त्यानंतर मग रक्षाबंधनाचा कार्यक्रम आला त्याही वेळेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता यावेळेला तर बाहेरचे लोकसुद्धा तुम्हाला सपोर्ट करायला आलेले होते तर दिवसेंदिवस तुमची ही जी शक्ती एकीकडे वाढते आहे तुम्ही एक आंदोलनकारी म्हणून आज या समाजामध्ये आज या राज्याच्या राजकारणामध्ये अग्रेसर होताना दिसत आहेत मात्र तुमच्या पक्षाचे लोक दिसत नाही पण काही जे दिसतात ते विरोधकाची भूमिका त्या ठिकाणी होती यावर काय काय एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण का तुमचं मी पहिल्या दिवसापासून प्रसिद्धी माध्यमाला सांगत आहे की मी राष्ट्रवादी अर्बन सेल ची नागपूर शहराची अध्यक्ष आहे माझ्या सेलच्या प्रदेश अध्यक्ष आहेत श्रीमती खासदार वंदनाताई चव्हाण पहिल्या दिवसापासून त्या या सगळ्या घटनेचा पाठपुरावा घेत आहेत आणि एक दिवसाआड ते फोन करून सगळ्या माहिती माझ्याकडनं घेत आहे आणि माझ्या संघर्षासाठी ते माझी पाठसुद्धा थोपटत आहेत मी ज्या पक्षा पक्षात आहे त्या पक्षाचेच गृहमंत्री आहे आमची अर्बन सेल समाजाला महाराष्ट्राला हे उदाहरण देऊ इच्छिते की आमच्या पक्षाची सरकार असताना देखील माझ्या पक्षाचे गृहमंत्री असताना देखील आम्ही वरून कोणतं प्रेशर प्रशासनावर आणू इच्छित नाही जे न्यायाची बाजू आहे जी सत्याची बाजू आहे न्यायासाठी सत्यासाठी आम्ही लढू आम्ही संघर्ष करू आणि मलाही पूर्णपणे खात्री आहे की एक दिवस विजय हा सत्यासा होईल आणि आमच्यावर विपक्षाचे लोक विपक्षाचे लोक समाजातले लोक हे कधी बोट उचलू शकणार नाही की ज्वाला धोटेंनी गृहमंत्र्यांकडनं लॉबिंग केली आणि बॅरिगेड्स हटवले आम्ही संघर्ष करू न्यायपूर्वक संघर्ष करू संविधानाने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी तर लढाई करून आम्ही आमचा विजय प्राप्त करू सत्याचा विजय प्राप्त करू प्रेक्षमंत्रो खास मुलाखत का या कार्यक्रमामध्ये अजूनही काही प्रश्न आपले प्रलंबित आहे पण एक वेळ झाले एक अल्पशा विश्रांतीची आपण कुठेही जाऊ नका कारण आपण बघतात खास मुलाखत हा का कार्यक्रम आणि ज्यांनी ज्यांनी आता टी व्ही सेट सुरू सुरू केलेले आहेत त्यांच्यासाठी सांगतोय की खास मुलाखत का का या कार्यक्रमासाठी ज्वाला धोटे स्वतः आज बी सेनच्या स्टुडिओमध्ये आलेले आहात आपण त्यांना अजूनही काही प्रश्न करणार आहोत पण तुर्ताच घेऊया एक अल्पशी विश्रांती प्रेक्षकबंधूंना नमस्कार खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो ज्यांनी ज्यांनी आता आता टी व्ही सेट्स सुरू केलेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रेक्षक प्रेक्षकबंधूंना आपल्या बी सीनच्या स्टुडिओमध्ये खास मुलाखत या कार्यक्रमाकरता मुला, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वालाधोटे आलेल्या आहेत आपण ब्रेकवर जाण्याच्या जा पूर्वीला त्यांच्याशी बरेच त्यांना प्रश्न विचारले त्या प्रश्नाची त्यांनी समर्पक असे उत्तरं दिलेत ब्रेकनंतर मॅम पुन्हा आम्ही तुमचा एकदा स्वागत करतो आहे आणि माझा जो पुढचा प्रश्न हा हा थोडासा तुम्हाला कडूतरी वाटत असला मात्र ही रियल फॅक्ट आहे कारण लोकांचं जे काही म्हणणं होतं मग ते विरोधक असतील किंवा जनरल जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न भोंगवत आहे तो प्रश्न हा आहे की आपण जे आंदोलन करता हे आपण पैसे घेऊन आंदोलन करता यामध्ये काय खरं काय संजयजी यापेक्षा आता हास्यास्पद काहीच असू शकत नाही ज्याप्रमाणे आईच्या गर्भातून राजकारण आणि समाजकारणाची मी धडे घेतले आहे मी अशा घराण्याची मुलगी आहे की माझे आजोबा म्हणजे आमच्या आईचे वडील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते बॅरिस्टर स्वर्गीय रामरावजी आदिकांची मी नात आहे आमच्या आजोबांचे लहान बंधू स्वर्गीय गोविंदरावजी आदिक हे राज्यसभेवर होते आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा ते होते विदर्भ केसरी विदर्भ वीर माजी खासदार आणि पंचवीस वर्ष यवतमाळवरून आमदार असे भाऊ जांबवंतराव धोटे यांची मी कन्या आहे आमच्या माता ॲडव्होकेट श्रीमती विजयाताई जावंतराव धोटे यासुद्धा यवतमाळ मतदार क्षेत्रातून आमदार होत्या आय एम हॅव्हिंग अ लेगसी मी लेजेंड्सच्या फॅमिलीतली आहे लोक चांदीचा चमचा सोन्याचा चमचा घेऊन जन्मला येतात ज्वाला धोटे हिऱ्याचा चमचा घेऊन या जगात आलेली आहे हे विरोधकांनी विसरता कामा नाही आणि संजयजी मी आपल्याला सांगू इच्छिते की हाथी चले अपने बजार हाथी चले अपने बजार कुत्ते भौके हजार तर हत्तीची जी चाळ असते जी त्याची चाल असते ती चाल कधी कुत्र्याच्या भुंकल्यांनी हत्ती विचलित होत नसतो तो गजा आपल्यास ऐटीत आपल्या थाटात तो चालत असतो आणि जेवढा तुम्ही मोठ्यांवर आरोप कराल जेवढे तुम्ही मोठ्या लोकांवर आरोप कराल अशी समज असते की आम्ही तेवढे मोठे हो मोदीजींवर किती आरोप होतात माननीय शरद पवार साहेबांवर किती आरोप होतात श्रीमती सोनिया गांधींवर किती आरोप होतात तर आरोप प्रत्यारोप चालू असतो आणि आपण कोणत्या पद्धतीचे आरोप करतो यावरून तुमची संस्कार तुमची संस्कृती हे लक्षात येते एका महिलेवर आरोप करताना तुम्ही कोणत्या पातळीवर जाऊन आरोप करतात यावरून तुमच्या पक्षाची संस्कृती आणि तुमच्या पक्षाचे संस्कार हे संपूर्ण दर्शकांनी आणि संपूर्ण देशाने संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण नागपूरनी बघितले आहेत बिलकुल तर ज्वाला धोटे यांनी या गोष्टीचं खंडन केलेलं आहे की त्यांनी कोणताही पैसा घेतलेला नाही त्या एक आंदोलनकारी आहे आणि वारांगणांचे प्रश्न सोडविण्यासाठी कितीतरी वर्षापासून भाऊ जामंतरा धोटे ज्या पद्धतीनं कार्यरत होते त्यांचाच कुठेतरी वसा त्यांचाच वारसा हा ज्वाला धोटे ह्या चालवत आहे आणि त्यांनी कुठेही पैसे घेतलेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे बरं ज्वालाजी मला एक सांगा की त्या ज्या महिला आहेत त्यांचं दुसरीकडे पुनर्वसन व्हावं अशी वारंवार तुम्ही म्हणजे हाक देतात जे म्हणतात मात्र सरकार गांभीर्यानं फारसं घेताना दिसत नाही आहे प्रशासना प्रशासन तर कुंभकर्णी झोपेत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये पण तुम्ही एक मुद्दा त्या ठिकाणी केला आहे की त्या महिलांना म्हणजे ज्या वारांगणा आहे ज्या व्यापार करणार आहे त्यांना तिथून कदापि हलवू नये मात्र तिथलेच जे मुख्य जे रहिवासी आहेत त्यांचं स्थलांतरण करण्यात यावं याबद्दल काय म्हणा निश्चितच जर का टेक्निकली आपण बघितलं तर ही वस्ती तीनशे वर्षाच्याही पूर्वीची ही वस्ती आहे स्थानिक जे आहेत ते आत्ताचे शंभर दीडशे वर्षापूर्वी तिथे प्रस्थापित झाले असते टेक्निकली जर का आपण बघितलं लॉ वाईज जर का आपण बघितलं तर गंगा जमना ही आधीची वस्ती आहे जेव्हा या स्थानिकांना माहीत होतं की इथे देह व्यापार होतो इथे गंगा जमना वसलेली आहे मग स्थानिकांनी तेव्हाच आपले घरं तिथे का प्रस्थापित केले हाही एक मोठा प्रश्न आहे तरी मी स्थानिकांच्या विरोधात नाही आहे त्यांच्याही काही अडचणीत असतील हे आपण नाकारू शकत नाही परंतु प्रत्येक अडचणींचा कुठे ना, ना, ना कुठे मार्ग निघत असतो ज्या प्रकारे अमितेश कुमारजींनी त्या स्थानिकांच्या ता अडचणी जाणून घेतल्या त्याच प्रकारे जर का वारांगणांच्या सुद्धा अडचणी अमितेश कुमारजींनी जाणून घेतल्या असत्या तर आजच्या तारखेला त्यांना जनरल डायरची उपमा मिळाली नसती जो चांगला जज असतो जजची भूमिका असते की अपराधी आणि जो शोषित आहे दुखी आहे ज्याच्यावर अन्याय झालाय दोघांची बाजू जज ऐकून घेत असतो परंतु अमितेश कुमारजींनी फक्त श्रीमंतांची बाजू ऐकून घेतली आणि एक आपल्याला एक हास्यास्पद मी घटना सांगते मी या वारांगणा माता बहिणींना संजयजी सी पी ऑफिसला घेऊन गेली होती न्यायासाठी जी मी वेटिंग रूम रूममध्ये बसली होती आपण कधी गेलात सीपी ऑफिसला तर आपल्याला सुद्धा ते चित्र दिसेल वेटिंग रूम मध्ये भला मोठा फळक लागलेला आहे आणि त्या फळकावर लिहिलेला आहे जे का रंजले गांजले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा देवते थेची जाणावा ज्या सीपींनी हा अमानुष ऑर्डर दिला यांचे रस्ते बंद करण्याचा त्या सीपी साहेबांच्या ऑफिसमध्ये वेटिंग रूम रूममध्ये हा फलक लागलेला आहे तर या वारांगणा माता बहिणींपेक्षा अजून दुखी शोषित रंजलेले गांजलेले कोण असू शकतात संजय जी आपण मला सांगावा फलक काय लावता आणि वागता काय म्हणजे तुम्ही हे जनतेला दाखवून दिलाय की हत्ती के खाने के दात अलग और दिखाने के अलग रेते हे जनरल डायर माझे दोन प्रश्न शेवटचे हे आहेत त्यामधला पहिला प्रश्न असा होता की आंदोलन करणे हा एक पार्ट असू शकतो किंवा आहेच पण तुम्ही कायद्याच्या मार्गातून न जाता असल्या प्रकारे आंदोलनाला अधिक पाठबळ देता कायद्याच्या मार्गातून जाणं योग्य वाटत नाही का तुम्ही कायदे हातात घेत नाहीत का, सोडणे संजय जी मी आपल्याला सांगू इच्छिते की संविधानाने प्रत्येक भारतीयाला अधिकार दिलेला आहे मुभा दिलेली आहे की आपले ते मत प्रकट करू शकतात आंदोलनामार्फत आपण अनेक आंदोलन बघतो आहे काल परवास दिल्लीला जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं आहे ते सगळ्या देशांनी विश्वाने बघितलेलं आहे तर ते तर संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे दुसरा आपण प्रश्न मला विचारला की कायद्याच्या चौकटीत राहून आपण न्यायाची दात का नाही मागत बरोबर न्यायालयात जायला पैसा लागत नाही का कोरोना जागतिक महामारीमुळे भल्याभल्या सुद्धा कंबरडे मोडल्या गेले आहेत आर्थिक संकटात संपूर्ण देश आणि विश्व आहे आणि या माता भगिनी तर आपलं कातडं विकून पोट भरतात स्वतःचं आणि स्वतःच्या लेकरांचं त्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा नाही या बंगल्यावाल्यांकडे दोन नंबरचा खूप पैसा आहे या कार्पोरेटर या भ्रष्टाचारी कार्पोरेटर जे यांच्या विरोधात आवाज आहेत या ना यांच्याकडे पण दोन नंबरचा खूप पैसा आहे ते लोक कोर्टात जाऊ शकतात या माय बहिणींना तर आपल्या लेकरांना दूध पाजायचा सुद्धा पैसा नाही आहे दहा रुपये आणि वीस रुपयाचं तेल राशनच्या दुकानातून ते घेतात मी या परिसरात सर्वे केला या ज्या किराण्या दुकानात जातात न वीस रुपयाचं आणि दहा रुपयाचं तांदूळ वीस रुपयाचं तेल असं या घेतात कोर्टात जायला पैसा लागत नाही का आणि जो न्याय प्रशासनामार्फत आपल्याला मिळू शकतो शासनामार्फत आपल्याला मिळू शकतो त्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या का बरं चढायचे कोर्टाचा सुद्धा अमूल्य वेळ कशाला वाया घालायचं हे ज्युरिडिक्शन शासन आणि प्रशासनचं आहे ते इथे न्याय देऊ शकतात जेव्हा शासन दरबारी या महिलांच्या पुनर्व्यसनाची कोणतीच योजना नव्हती शासन दरबारी महाराष्ट्र असा का फरमान काढला नाही आहे यांच्या तर मग तुम्ही बॅरिगेट लावून त्यांचे रस्ते बंद कसे केले तुम्हाला कोणी अधिकार दिला आणि कोणाचं पुनर्वसन करणं हे पोलीस विभागाचं काम आहेच नाही मिरेजी बरोबर हे तर शासनाचं काम आहे पुनर्वसन करणं शासना पुनर हे शासनाचं काम आहे पुनर्वसनाचे आदेश देणं हे कोर्टाचं काम आहे पोलीस विभागाचं काम फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आहे गुन्हेगारीवर आळा घालणं चोरांना पकडणं बदमाशांना पकडणं अवैध कामांवर अंकुश लावणं हे पोलिसांचं ज्युरिडिक्शन आहे या संदर्भामध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकारची माहिती दिली का राज्याचे गृहमंत्री यांना याबद्दलची माहिती दिली का आपल्या सर्व प्रसार माध्यमातून आज प्रसार माध्यमाचं जाळं नेटवर्क इतकं मोठं झालेलं आहे की मुंगी सुद्धा चौकात मेली गल्ली में अगर चीटी भी मर गई तो भी दिल्ली तक के खबर चली जाती है त्यांच्या कानापर्यंत या गोष्टी गेल्या नसतील का उपराजधानी नागपूर काय एक छोटं शहर किंवा छोटा तालुका नाही आहे महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि संपूर्ण देशाचं केंद्र आहे एक व्यापारी केंद्र म्हणजे नागपूर आहे तर नागपुरात तर छोटी मुंगी सुद्धा मेली तरी शासन आणि प्रशासनाच्या दरबारापर्यंत त्याची गुहार चालली जाते पण मॅडम माझा प्रश्नच हा आहे की त्यांना कळत आहे पण वळत नाही आहे ते वळवायचं कसं त्यांनी त्याबद्दलचं कशा प्रकारचं त्यांनी स्टेप उचलायला पाहिजे कळतं सगळ्यांना पण वळत नाही ना, ना आघाडी सरकारला वळणार वर, आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळणार आहे का कळून ते वळेल आहे का या महिलांचं जीवन होईल आहे का की नुसतेच आंदोलनावर आंदोलन होत राहिलं आहे आणि पुन्हा पोलीस प्रशासन वर्सेस आपणच राहणार ही आपल्या भारताची संस्कृतीच आहे की सत्यासाठी न्यायासाठी आपल्याला लढावं लागते रस्त्यावर उतरावं लागते ही मोठी शोकांतिका आहे ही आपण नाकारू शकत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे की न्यायासाठी तुम्हाला आंदोलन करावे लागतात न्यायासाठी न्यायात अधिकारासाठी तुम्हाला सडकेवर उतरावं लागतं उपोषणाला बसावे लागतात जाळपोळ करावे लागतात आंदोलनं करावे लागतात लाठ्या पाठ्या पाठीवर खाव्या लागतात ही तर समाजाची आणि शासनाची मोठी शोकांतिका आहे ही आपण नाकारू शकत नाही जो खरंच झोपला आहे त्याला आपण संजय जी जागा करू शकतो परंतु जे झोपायचं सोंग करत आहे त्यांना कोण जाग करणार बिलकुल ज्वाला धोटी यांनी अतिशय मार्गिकपणे सांगताना हे सांगितलं की जे झोपलेले आहेत त्यांना जागं करता येतं मात्र जे लोक झोपेचं सोंग करून आहेत त्यांना जागं करता येत नाही आणि हीच एक आहे या देशाची या राज्याची या शहराची की असल्या प्रकारचे काम होत आहे मात्र आजही कुठे कोणाला न्याय मिळताना दिसत नाही आहे तुम्ही वारंगणाच्या पुनर्वसनाच्या ज्या बाता ज्या करतात आहे ज्वालाजी पण त्यांना जो रोजगार विषय तुम्ही म्हणतात की सरकारने त्यांना नोकरी देण्यात यावी खरंच सरकारला इकडे आधीच इतका बॅकलॉग आहे तिथे लोकांना देता येत नाही तर वारांगणांना ना देता येईल का खूप सुंदर प्रश्न आपण संजयजी विचारला नागपूर महानगरपालिकाची तिजोरी रिकामी झालेली आहे मायनसमध्ये ती आज तिजोरी आहे महाराष्ट्र शासनाच्याही तिजोरीवर भला मोठा धोंडा पडलेला आहे कंबरडे मोडलेले आहेत या जागतिक महामारीमुळे अनेक करोडो अब्जे रुपयाचा कर्ज आज महाराष्ट्राच्या तिजोरीवर आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये ज्या वीरांगणा असतात वीरपत्नी त्यांनाच न्याय मिळत नाही त्यांचंच पुनर्वसन होत नाही तर या वारांगणांचं काय शासन पुनर्वसन करणार हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे विरांगणांचे पुनर्वसन होत नाही त्या देशात वारांगणाच्या पुनर्वसनाची गोष्टता आपण करू नाही ते हास्यास्पद राहील ज्या प्रकारे काही लोक तिथे ओरडतात जे काही नगरसेवक जे काही कोणत्याही पक्षाचे असो जे काही आहेत ते लोक ज्यांच्यात संवेदना नाही ज्यांच्यात माणूसनी माणूस की नाही हे जे लोक ओरडतात ते म्हणतात इथे आम्ही देह व्यवसाय होऊ देणार नाही इथेच देह व्यवसाय होतो पूर्ण नागपूर शहरामध्ये हजारो कॉल गर्ल्स कार्यरत आहे हजारो कॉल गर्ल्स कार्यरत आहे नागपूर शहरामध्ये तिथे तुम्ही अंकुश का नाही लावत कारण ते हाय प्रोफाईल आहे म्हणून याचं उत्तर मला समाजाने द्यावं याचं उत्तर मला त्या नगरसेवकांनी द्यावं याचं उत्तर मला भाजप पक्षांनी द्यावं कारण हे नगरसेवक जे रस्तेवर उतरले आहे हे भाजप पक्षाचे नगरसेवक आहे मत मागताना लाज नाही वाटली आणि संजयजी मी आपल्याला सांगू इच्छिते की त्यापैकी एक जो नगरसेवक आहे तो नगरसेवक नियमितपणे या वारांगणा माता बहिणींना पैसे पुरवतो व्याजाने सावकारीचं लायसन आहे त्या नगरसेवकाकडे ज्या या माझ्या माता भगिनी आहेत वारंगणा जेव्हा त्या आर्थिक अडचणीत येते हाच माझी नगरसेवक त्यांना हजारो रुपये व्याजाने देतो दहा पर्सेंटनी त्या व्यक्तीकडे सावकारीचं सा लायसन सा आहे सर्वप्रथम जनरल डायर अमितेश कुमारजींनी या माझी नगरसेवकावर अवैध सावकारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे इथे का बरं न्याय देत नाही अमितेश कुमारजी इथे त्यांचे डोळे बंद आहे का तर हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि संजय जी विषय निघतो पुनर्वसनाचा ठीक आहे करा पुनर्वसन आनंदाची गोष्ट आहे देह व्यापार कोणाला आवडतो तुम्ही त्याचा विरोध करता मी त्याचा विरोध करतो वेश्या व्यवसायाला कोणी समर्थन देत नाही परंतु मला सांगा यांचं सा पुनर्वसन करून तुम्ही त्यांना कुठे न्याल तुम्ही काय त्यांना जंगलात मरायला सोडून देऊ नाही शकत जंगलात काही त्यांचे घरं बांधून देऊ शकत नाही तुम्ही शहराच्या या भागातून त्यांना उठवाल आणि दुसऱ्या भागात घेऊन जाल मग तिकडचे स्थानिक लोक विरोध करणार नाही का तिकडचे स्थानिक लोक मग विरोध करणार नाही की आपने वहाँ से रेड उठा के और हमारे एरिया में रख मग तिकडे तिकडे सुद्धा सुद्धा विरोध आंदोलन तिकडनं उचलाल तिसऱ्या जागेवर नेऊन ठेवाल तिसऱ्या जागेवर पण आरोप होतील तिकडचे स्थानिक लोकही विरोध करतील मग या वारांगणाला तुम्ही फुटबॉल बनवणार आहात का शासन आणि प्रशासनाने हे आपल्या मनात ठाम करून टाकलं आहे का की या वारांगणांना फुटबॉल बनवायचं लाथा मारून इकडनं तिकडे तिकडनं इकडनं त्यांचं फुटबॉल करायचं आणि शेवटी त्यांना मरायला भाग पाडायचं अरे त्यांची परिस्थिती तर अशी आहे की त्यांच्याकडे झहर खायला सुद्धा पैसे नाही इतकी बिकट परिस्थिती त्यांच्यावर प्रशासनाने शासनाली आली आहे अरे या प्रशासनावर आणि शासनावर तर सदोष मनुष्य बधासा गुन्हा दाखल झाला पाहिजे इतकी मार्निक स्थिती तिथे उत्पन्न केली आहे इतकी भयानक परिस्थिती तिथे उत्पन्न केली आहे आणि संजयजी मी आपल्याला सांगू इच्छिते की या ज्या सेक्स वर्कर असतात या ज्या वारांगणा असतात या अनेक मेडिसिन्सवर असतात त्यांची प्रकृती काही चांगली नसते इंटरनॅशनल रेड सोसायटी सोसायटीसुद्धा तिथे कार्यरत आहे त्यांच्या आरोग्य संदर्भात देखभालीसाठी या मेडिसिन्सवर असतात त्यांच्या औषधोपचारचा पैसा त्या कुठून आणतील त्यांच्या लेखरा बाळांच्या पालन पोषणासाठी ते पैसा कुठून आणतील राशन पाण्यासाठी पैसा कुठून आणतील आज पंधरा वीस दिवस होत आले आहे तुम्ही त्यांचा व्यवसाय ठप्प करून दिलेला आहे इन अ कंट्री मिरेजी इन अ कंट्री प्रॉन्स्टिट्युशन इज नॉट ओके प्रॉन्स्टिट्युशन इज नॉट लिगलाइड बट अंडर आय पी सी सेक्शन 373 सेवन्टी थ्री अँड थ्री सेवन्टी टू प्रॉन्स्टिट्युशन इज नॉट ए क्राईम म्हणजे व्यापार हा गुन्हा नाही nice. अठरा वर्षाच्या खालच्या मुलीकडनं जर का बळजबरीने तुम्ही देह व्यापार करवता तर hmm. तो तर मोठा गुन्हाच yes. आहे तो अपराध आहे परंतु अठरा वर्षाच्या वरच्या महिला ज्या या व्यवसायात आहेत तर त्यांच्यावर कोणता आपण गुन्हा दाखल करू शकत नाही ते कायद्यात संविधानात बसत नाही बिलकुल संविधानात बसत नाही असं ज्वालाजी धोटे यांचं म्हणणं आहे ज्वालाजी जाता जाता माझा शेवटचा प्रश्न आहे की हे सर्व आंदोलन सुरू आहे पूर्ण भारताचं लक्ष या ठिकाणी भारताचं याकरता म्हणतो आहे कारण हा जो विषय आहे हा देह व्यापार करणाऱ्या महिलांशी निगडित आहे आणि देह व्यापार जरी नागपुरात होत असला असल्या प्रकारचा देह व्यापार हा पूर्ण भारताच्या कितीतरी प्रांतात राज्यात शहरात हा सुरू आहे त्यामुळे तिकडे काय होते आहे लोकांना याबद्दल उत्सुकता आहे आणि प्रकारचं आंदोलन सुरू आहे तिकडले लोक काही धास्तीत आहेत त्यांनाही कुठे ते बळजबरीने तिथे काढणार काय त्या ठिकाणी असल्या प्रकारचं काम होणार का याकडे लोकांचं लक्ष आहे त्यामुळे संपूर्ण भारताचं आणि राज्याचं लक्ष हे फोकस पूर्ण नागपूरच्या रेडलाईट एरिया इथे झालेलं आहे आणि आपण ज्या पद्धतीनं आंदोलन करतात आहे पोलिसांशी दोन हात करतात आहे पुढील राजनीती आपली कशी असणार आहे आणि काय त्याच्यातून आउटपुट निघणार आहे संजय जी मी आपल्याला सांगू इच्छिते की ही जी दुर्दैवी घटना झाली त्यांचे रस्ते ब्लॉक करण्याची त्यांचे रस्ते बॅरिगेड्स लावून बंद करण्याची यावरून तुम्ही संपूर्ण देशाला सांगून दिलं की हे कृत्य हे प्रॉस्टिट्यूशनचं काम हे देह व्यापार फक्त नागपुरातच होतो तुम्ही अमितेश कुमारजी आमच्या नागपूरला पूर्ण देशात बदनाम करून टाकलं यांच्यावर तर सगळ्यात आधी अमितेश कुमारजींवर नागपूरच्या समस्त जनतेने ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे आणि शासनाला मी हात जोडून विनंती करते की नागपूरला एक परिपक्व अनुभवी समंजस कायद्याच्या चौकटीत राहून न्याय देणारा असा पोलीस कमिशनर द्यावा ताबडतोब यांचं गंगा सस... जमनाचं स्थलांतर करण्याच्या आधी अमितेश कुमारजींचं नागपुरातून स्थलांतर व्हावं अशी मी शासनाला हात जोडून विनंती करते आणि अमितेश कुमारजींनी अजून एक प्रश्न तिथे उत्पन्न केलेला आहे की या वारांगणा परप्रांतीय आहेत व्हॉट इज शेम ऑन द स्टेटमेंट मिरेजी परप्रांतीय त्या या देशाच्या नागरिक नाही आहेत कॉन्स्टिट्यूशननी आपल्याला अधिकार दिलेला आहे राईट टू मूव्ह राईट टू मूव्ह म्हणजे देशात तुम्ही कुठेही जाऊ शकता कुठेही फिरू शकता कुठेही आपला व्यवसाय सुरू कर करू शकता कुठेही जाऊन निवडणुकीमध्ये तुम्ही कॉन्टेस्ट करू शकता आणि तुम्ही म्हणता हे परप्रांतीय आहेत या महिला मी आपल्याला संजयजी सांगू इच्छिते की सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ लेबर क्लास इन नागपूर हे परप्रांतीय आहे मग तुम्ही त्या लेबर क्लासला सुद्धा हकलून लावाल का आणि परप्रांतीचा विषय जे अमितेश कुमार जी आणतात ते स्वतः परप्रांतीय आहेत ते स्वतः बिहारचे आहेत मग आम्ही सुद्धा हा बिहारचा पार्सल बिहारला पाठवायचं का बोलताना वागताना अमितेश जी आपण एक आय एस लेवलचे अधिकारी आहात बोलताना वागताना कायद्याच्या चौकटीत राहून आपण स्टेटमेंट द्यावे आरोप करायला काही धाडस लागत नाही परंतु न्याय करायला बुद्धिमत्ता लागते तर जी आपली दादागिरी आहे जो वर्दीचा जोश आहे तुमचा आणि मनगटाचा जोर आहे ना तो गुंडे बदमाश मवाली माफिया लोक अनेक आहेत शहरात त्यांच्यावर अंकुश लावा या अबला नारींवर आपली दादागिरी दाखवून काय अर्थ आहे हो लढाई करनी है, तो अपने से टक्कर वालों के साथ करो ये अबला नारी के साथ क्या जंग लढ रे होलोग मला तर अक्षरशः जी लाज वाटते की तुम्ही या अबला ज्या आधीच शोषित आहेत आधीच दुखी आहेत ज्यांना कोणाचा आसरा नाही ज्यांना कोणाचं पाठबळ नाही जे समाजातलं दुखी घटक आहे शोषित घटक आहे यांच्याशी तुम्ही युद्ध करता यांच्या स्थलांतराचं यांच्या पुनर्वसनाची गोष्ट करता हीच का भारतीय संस्कृती हीच का आपल्या देशाची परंपरा अरे आपला देश तर हा साधू संतांचा सा देश आहे महान पुरुषांचा देश आहे गौतम बुद्धांचा देश आहे महात्मा गांधींचा देश आहे बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे हीच का आपल्या देशाची संस्कृती हाच का भेदभाव तुम्ही करणार ही मोठी शोकांतिका आहे समाजाची आणि विचारधारा बदलल्या पाहिजे समाजांनी हे मी दुखी आहे या सगळ्या घटनेपासून बिलकुल तर आपण होत्या ज्वाला झोटेज ज्यांनी अतिशय पोटतिडकीनं सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि त्यांच्या ह्या बोलण्यातून एकच गोष्ट सातत्याने दिसत होती ती म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली ती तळमळ त्या आंदोलनाची तळमळकी कुठेतरी त्या वारांगणांना न्याय मिळावा आणि ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनातर्फे जे कामकाज करण्यात आलेलं आहे त्यावरही कुठेतरी अंकुश बसावा हेच काय त्यांच्या आज संपूर्ण बोलण्याच्या याच्या ओघामध्ये ते दिसून येते आहे प्रेक्षक बंधूंनो खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हो अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे या आलेल्या होत्या अतिशय तडबदार आणि प्रामाणिकपणे आणि इनधासपणे ज्याला म्हणता येईल एक क्रांतिकारी पाऊल उचलत त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत ज्वालाजी आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ज्या पद्धतीनं जे परखड जे विचार जे प्रश्नांची जे आम्ही तुम्हाला प्रश्नही आम्ही विचारलेत त्या प्रश्नाचे प्रत्येक प्रश्नाचे छान छान उत्तरं आपण दिलीत आणि ज्या पद्धतीनं आज खास मुलाखत कार्यक्रमात संपूर्ण प्रेक्षकवर्ग बघतो आहे आणि आपण जो लढा देत आहेत आणि प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं प्रेक्षकांनी काही म्हटलेलं होतं की संजयजी यदी आप ज्वाला धुटे इनका अगर इंटरव्यू करते तो ये जरूर एक मुहावरा एक जो लाइन है वो कहना तो ती मी तो तुम्हारा मन तो है तुम्चा आंदोलन है कि हिमालय की है पुकार हिमालय की है पुकार बहादुरो बढ़े चलो बढ़े चलो बढ़े चलो, चलो आगे सबसे हो चलो तर प्रेक्षक बंधूंना आपण होता ज्वाला धोटे पुढच्या वेळेला आम्ही अशा एका चांगल्या पाहुण्यांना आपल्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आणणार आहोत आणि आपल्याशी रुबरू करणार आहोत तोपर्यंत मला द्या रजा आणि आपण बघत राहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम खास मुलाखत बी सी न्यूज नागपूर नमस्कार नमस्कार